सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम, जय भारत। खरं तर ह्या लोकसभा इलेक्शनमध्ये बौद्ध मतदारापुढे फार मोठे एक प्रश्न होते। एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणून प्रकाश आंबेडकर असतील किंवा आनंदराज आंबेडकर असतील यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं होतं, आणि दुसरीकडे संविधान धोक्यात आहे त्याचंसुद्धा रक्षण करायचं। काँग्रेसवाले संविधान वाचवतीलच यावर माझा बिलकुलही विश्वास नाही, किंवा बी जे पीवाले संविधान बदलतील एवढीसुद्धा त्यांच्यात धमक नाही। हा जरी प्रश्न वेगळा असला तरी लोकांनी नातूपेक्षा संविधान वाचवण्याला महत्त्व दिलेलं दिसतं। वंचित बहुजन आघाडीचा या लोकसभेमध्ये झालेला दारुण पराभव हा लोकांना आता सत्य कळायला लागल्याचे संकेत आहेत। 2018 पासून मी ह्या विषयावर बोलतो आहे। प्रकाश आंबेडकर नेहमीच उठपटांग उमेदवार देत असतात ज्याच्यांना पक्षाशी काही संबंध ना, संघटनेशी संबंध ना, समाजाशी संबंध उचलायचा आणि कोणालाही उमेदवारी देऊन टाकायची। यामुळं आज वंचित बहुजन आघाडी हा जो पक्ष आहे हा फक्त सेटलमेंट बहादरांचा पक्ष म्हणून अस्तित्वात राहिलेला आहे। विधानसभा पुढं येत आहेत, लोकसभा आता संपलेल्या, लोकसभेमध्ये मी अगोदरच सांगितलं होतं की यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही, आणि कालची परिस्थिती पाहता झालंसुद्धा तसंच। काँग्रेसनी अकोल्यामध्ये उमेदवार दिला आणि बाळासाहेब आंबेडकरांची अकोल्याची सीट निघून गेली। बाळासाहेब आंबेडकरांनी काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता मुळात, पण महायुतीने बाळासाहेब आंबेडकरांना कुठेही पाठिंबा दिला नाही। त्याचं कारण असं असतं की राजकारणामध्ये युती धर्म हा महत्त्वाचा असतो। तुम्ही वैयक्तिक कोणाला सपोर्ट करता हा डिफरंट पार्ट असतो, पण तुम्ही संघटित कोणाला सपोर्ट करता हा महत्त्वाचा फॅक्टर असतो, आणि तो फॅक्टर प्रकाश आंबेडकरांना पाळता आला नाही। म्हणून त्यांना एकही उमेदवार निवडून आणताना आला नाही। उलट मागच्या लोकसभा आणि विधानसभेच्या प्रमाणामध्ये जर पाहिलं तर जवळपास 50% वर वंचित बहुजन आघाडीचं मतदान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिफ्ट झालेलं पाहायला मिळतं। त्यामुळे लोकांच्या आता हे लक्षात आलेलं आहे की नातू पंतू गंतूपेक्षा, रक्त आणि भक्तांपेक्षा संविधान वाचवणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे। मुळात खरं तर ह्या लोकसभा इलेक्शनमुळं लोकांच्या मनामध्ये संविधान आणि लोकशाही, एकंदरीत निवडणूक प्रक्रिया, प्रतिनिधित्वाची गरज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन झालेलं आहे। लोकशाहीबद्दल फार जागरूक झालेली आहेत। आता त्यांना आता कळतं आहे आपल्याला गरज नातूची नाही, संविधानाची गरज आहे। कारण संविधान आपल्याला तारू शकतं, नातू पंतू कोणताही आपल्याला तारू शकत नाही याची जाणीव त्यांना झालेली आहे। खरं तर प्रकाश आंबेडकरांनी ह्यांची माझी काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण ते ज्या पद्धतीनं चुकीचा निर्णय घेऊन पिढ्यानपिढ्या बर्बाद करत आहेत त्यावर कोणीतरी कुठंतरी बोललं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून त्यांचा आपल्याला आदरच आहे, सन्मानच आहे, तिथे आपण नतमस्तकच आहोत। पण ह्या लोकसभेचंच तुम्ही उदाहरण घ्या, किंवा मागच्या विधानसभेचं उदाहरण घ्या, किंवा त्याच्या अगोदरच्या लोकसभेचं उदाहरण घ्या। कुठलाही उमेदवार देत असताना बाळासाहेब आंबेडकरांनी तो उमेदवार खरंच निवडून येईल का, बूथ लेवलपर्यंत त्याचं वजन आहे का, तो समाजामध्ये काय म्हणून काम करतो, समाजामध्ये त्याचं वजन काय आहे, खोट घेण्याची त्याची क्षमता आहे का। आता पुण्यातलंच उदाहरण घ्या, पुण्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर वसंत मोरेंना 2 लाख मतं मिळतील असं बोलले, स्वतःच बोलले होते, कारण ते भोंग्याच्या विषयामध्ये वसंत मोरेंनी मुस्लिम लोकांच्या समर्थनातली भूमिका घेतली। मुळात विषय काय आहे की एखादी भूमिका एखाद्या व्यक्तीनी घेतली म्हणून त्याला 2 लाख मतं कोणीही देत नाही हो अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी त्याचं काम पण लागतं। त्याचा पूर्व इतिहास शोधून बघा तुम्ही वसंत मोरेचा, आपल्या लोकांवर ॲट्रॉसिटी, आपल्या लोकांना फार छळलेला माणूस आहे तो। बापूसाहेब वाघमारे का मोरे नावाचा व्यक्ती आहे आपला, त्यांनी त्याच्यावर ॲट्रॉसिटी केलेली आहे। ॲट्रॉसिटी करण्यापर्यंतची वेळ काय येते, आणि एका ॲट्रॉसिटीतल्या आरोपीला तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करताय,
ज्या वंचित बहुजन आघाडीला बौद्धांशिवाय कोणीही मतदान करत नाही आणि केलेलंही नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकंदरीतच प्रकाश आंबेडकरांचं अर्थात वंचित बहुजन आघाडीचं जे काही मतदान आहे हे सगळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ट्रान्सफर झालेलं आहे आणि लोकांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की आता आपली जबाबदारी रक्त आणि नात्यामध्ये अडकून बसण्यामध्ये नाही तर आपली जबाबदारी देशाच्या संविधानाच्या रक्षणामध्ये आहे. संविधानाचं रक्षण ही त्यांची जबाबदारी आहे याची जाणीव त्या मतदारांना झाली. त्यांनी भलेही काँग्रेसला मतदान केलं असेल वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं नसेल कारण त्यांना हे क्लिअरली लक्षात आलेलं आहे. मागच्या विधानसभा आणि लोकसभेला जिथं जिथं त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं तिथं तिथं BJP उमेदवार निवडून आला. तर त्यांच्या लक्षामध्ये ही बाब सरळ सरळ आली की जर आपण वंचित बहुजन आघाडीला मतदान करून जर BJPलाच डायरेक्टली निवडून देत असू तर एक काम करू डायरेक्ट BJPलाच मतदान करू नाहीतर मग काँग्रेसला मतदान करू. त्यांच्यापुढे दोन पर्याय होते. त्याच्यामध्ये तिसरा प्रश्न असा होता की जर आपण BJPला निवडणूक निवडून दिलं जे BJPला मतदान केलं तर BJP संविधान बदलण्याची भाषा करते मग आपल्यासाठी सॉफ्ट कॉर्नर काय आहे. तर त्यांनी काँग्रेसला निवडलं. त्यामुळं काँग्रेसच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या ज्या काही जागा आलेल्या आहेत याला कारण आपणच आहोत. कारण आपला स्वतःचा अहंकार अहमपणा मीपणा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला नडलेला आहे. आपण दिलेले चुकीचे उमेदवार आपलीच इज्जत घालवून आपण बसलेलो आहे. सर्वात महत्त्वाची बाब ह्या लोकसभेमध्ये ही झाली की लोकांना आता कोणताही नातू पंतू रक्त संत नको आहे. तसा पंकजा मुंडेचा विजय तिकडे पराजय झाला तसाच इकडे अन्य मोठमोठ्या लोकांचे पराजय झाले. रावसाहेब दानवेचा सुद्धा पराभव झाला. त्यामुळं लोकांना आता संविधानापेक्षा कोणीही महत्त्वाचं नाही आणि ते संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनाच गाळतील हा सुद्धा विश्वास या लोकसभेने भारतीय समाज मनामध्ये निर्माण केलेला आहे. त्यामुळे संविधानच श्रेष्ठ आहे आणि ते संविधानच श्रेष्ठ राहील त्याच्या रक्षणासाठी आपण होट करणं किती गरजेचं आहे याची सुद्धा जाणीव आता लोकांना व्हायला लागलेली आहे. नमो बुद्धाय. जय भीम.